पड़ पाछू सावला सावला विठल माझा मला विठल माझा मला मी वाद कधी आ गया मी वाद कधी आ गया मी वाद कधी आ गया विहिरी मधली पुण्याईची चंद भागा पुण्याईची चंद भागा नाव खालते पावन करते चरा चरा तिल पांडुरंगा चरा चरा तिल पांडुरंगा आटा मधुनी तीर्थ चालले पिकवित कांदा भाजी मुळा मी वाद कधी आदळा मी वाद कधी आदळा मी वाद कधी आदळा मोत्यांचा मंदिर बांधून मणिमोत्यांचा मंदिर बांधून दुलत शिवारी राव गोंधळा विठ्ठल नामे कण कण टिपतो पांडुरंग पांडुरंग कण कण टिपतो आखरांचा हसरा मेळा उसात भरता रसाळ गोडी मोर सांगतो निळा मी वाद कधी आगळा मी वाद कधी आगळा मी वाद कधी आगळा प्राण पित्याची मीच समाधी बांधलेली मीच समाधी बांधलेली भावभक्तीची फुले वाहिली हात जोडूनी सांज सकाळी हात जोडूनी सांज सकाळी या मातीचा अबीर कपाळी प्रण पाचू सावळा सावळा पर्ण पाचू सावळा सावळा विठ्ठल माझा मळा विठ्ठल माझा मळा मी वाद कधी आगळा मी वाद कधी आगळा मी वाद कधी आगळा भगवान दा राम 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 या 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 राम राम काय पोरग बरा आहे ना बरं ज्योतिबाच्या पायावर घातलो म्हटलं तुमच्या पायावर घालावं मी कोण लेकराला बरं करणार बाबा असं कसं एवढी डॉक्टर झाली वैद्य झाले तालुक्याला दवाखाना झाला पर काय बी उपयोग झाले तुमच्या औषध घेतलं पोरग बरं झालं इकराची कृपा बाबा इकराची ताई साहेब पुढचत नाही ताई ना त्या भालू बघ खेळती येतो बरं का भगवान काय रे माझं एक काम होत तुझ्याकडं बोल की काल माझ्या बैलाचा फरा मोडला तर तुझा बैल पाहिजे होता मला कामाला तिच्या अरे मग विचारायला कशाला हवं जा की गोठ्यामध्ये आणि जा घे काय ग बर बर हा अग आलोच हा
काय म्हणतो तुझा भालू? आजोबा आपल्या भालूंनी मोठ्या कुत्र्याला पळून लावलं. वा 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 भगवान मालकाने समाधी जवळ बोलिलो तुम्हाला. आलो आलो हा तू घे जीव मी आलोच. हा भालूला भाग दे बरं का. बाबा मी ती फुलं तोडू. तोड 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 तुला कोण इच्छणार आहे आपलंच होणार आहे जा. राम राम. आज इकडे कुठं वाट चुकला असा? आलो तो खास तुमच्याच भेटीला. भगवानराव या जमिनीचं काय करता म्हणतो तुम्हाला? मी त्या दिवशी समज काय सांगितलं होतं ना बघा. हे बघा या जमिनीत माझ्या वडिलांची समाधी आहे म्हणून तुम्ही 1,00,000 रुपये जरी देऊ केलं तरी मी जमीन तुम्हाला तिकडं नाही बघा. हा जमीन काय संगट घेऊन जाणारच काय? जगात जन्माला येणार प्रत्येक माणसाचा हात मोकळं सोडून येत आणि मोकळं सोडून जात बघा. मग मी काही जमीन माझ्या बराबर घेऊन जाणार भाय. माझी लेख मोठी झाल्यावर तीच लगीन होईल मग काय तिचा नवरा बस तीच या जमिनीच मला. अरे वा माझी घर जावायच करून घेणार मन की. अहो पुढचं कोणी बघितलंय? ते बी खरंच म्हणा पुढचं कोणी बघितलंय? अरे सांगतो भगवानराव तुम्हाला आम्ही जे मागतो का नाही ते मिळवल्याशिवाय राहत नाही. गुड बॉय. आपण आता माळकरेच्या घरी आलोय. अरे आपली सोय व्हायला नग का म्हणून चार कवड मारलं. कोण यो? आप्पा पाटील माझ्या बाळपणचा दोस्त. आजच उगवलाय? नाही झालं 6 महिने मिलिटरीत होता बघा पेन्शन घेऊन आलाय. एकलाच आहे. मी म्हटलं राह इथं अहो ऐकतच नाही तो काय करावं. आपल्या गावचं पुढारी आहेत. हा रामराव रंग किती ऐकूनच होतो. आज भेट झाली काय आलं होत? माझी जमीन पाहिजे इथनी. हा का? वाड्यातून बाहेर पडल्यावर नदी पोत्र पोचताना आमची जमीन आडवी येते इथनी. अरे मग देऊन टाकी असली जमीन आणि पोरगी मला दे आणि तू इटल इटल करत बस म्हणजे झालं कस. अरे आप्पा तू आणि मी काय परकी आहोत वय? अरे माझी रेख तुझ्याकडे राहिली काय आणि माझ्याकडे राहिली काय कस आहे वय ना वा? मग यासनी जमीन द्यायची नाही आहो. एकट्या जमिनी हडप केल्यासा अजून भूक भागली नाही वाटत तुमची. जा पोळा अशी हिंमत करू नका सा. घ्याव जात वय बंदुकीच. नाही माणसाची शिकार करत नाही मी. अहो लष्करात होतो तेव्हा लई गेली. आता फकत जनावराची रानटिपुराची. मालक भगवान पाटील हनुमंत वाडीला गेलाय. येताना एकलाच येणार आहे म्हणून रामूशी बरोबर आणल्यात. हुकूम असेल तर हुरकून टाका. अरे बाबा काय भी काळजी करू नकास. माताला रातोरात बरं वाटलं बरं मी येतो बरं का? मी बी येतो सोबतीला. अरे तू कशाला येतोयस? माझी चंबा बागीन आहे ना माझ्या बरोबर येतो. हा राम राम. काय गे चंपा काय झालं तुला? अरे कोण रे तुम्ही? अरे काय पाहिजे? नहीं
भगवान पाटील गेला, ह्या गावाची शानच निघून गेली। आता आम्ही कुणाकडे बघायचं? या गावानं कुणाकडे बघायचं? या पोरीनं कुणाकडे बघायचं? गाव पोरक झालं, ही पोरगी पोरकी झाली आणि आम्ही सुद्धा पोरक झालो, त्यांची शेती पोरकी झाली। पर मंडळी, आम्ही या शेतीला पोरक नाही होऊ देणार, यांची शेती आम्ही वाऱ्यावर नाही सोडणार। आमची नोकर चाकर माणसं यांच्या शेतीवर काम करतील, देखभाल करतील, याची मशागत करतील आणि यातून जो पैसा निर्माण होईल तो या पोरीच्या नावावर बँकेत जमा होईल। आणि ही पोरगी आमची पोरगी, आम्ही जातीनं आमच्या वाड्यावरची देखभाल करू। नाही रामरावची माया मी जान भगवान गेला तर त्याच्या जीवाभावाचा दोष जितता हाय। अजून ही पोरगी पोरकी नाही, तिचा हो काका वडिलाच्या मायेनं वाढवल तिला। काय रे, मी भाकरी घातल्याशिवाय खायची नाही? त्याच्यापेक्षा तू शाना आहेस, शाना माझा राजा, तुला शेंगा देईन खायला। माकडाला घेऊन शान काय, डोंबारीचा खेळ करायला निघालीस का काय? वय मी डोंबारीचा खेळ करायला निघाले आणि तू काय पुंगी वाजवणार आहेस? वाजवेल की? तू दोरीवर चढलीस की मी खाल ना पे पाणी वाजवलीस बघ। पहिलाच ती काही वरण पाणी धावलंच का नाही? जत्राला जायचंय ना वर, बघा बघा समजव सांगतो सांगतो। घे रे माझ्या सोन्या, घे घे। ओ संजय का, ओ भालू संघ काय खेळत बसतायसा? आता काय वय आहे वय तुमच? या या, आम्ही काय म्हणतो या या की। हा आले आले, तू खा हा, मी आलेच। काय काका? औजत्रेला जाणार आहे सनव, मग उन व्हायच्या आत निघा, लवकर जा। काका तुम्ही पण चला ना आमच्या बरोबर जत्रेला। मी का? आमचा देव योच की, जय जवान जय किसान। बर दिवी जवळ काय मागणार? देवीला सांगणार
की माझ्या काकांना शिकारी रोज एक वाघाळ मिळू दे. कशाला? म्हणजे त्यांचे पाय दुखायचे थांबतील. आता आमचे एकदमच थांबणार. हो बर, तुम्ही तुमच्यासाठी काय मागणार? माझ्यासाठी काय मागणार काका? हे बघा इकडे इकडे काय देवीला म्हणावं एक झक्कास नवरा दे. अगं देवीला देऊ दे, असा बाळ उडवून देतो बालूला घेऊन जावा संगल. बाईने आकाशात झकास नवरा मागणार आहे, तू कोणाला मागणार आहेस ग? कुणाची आहे फटफटी? कुणाची फटफटी आहे? अरे कळ ना, मालकाची आहे गाडी. फटफटी बाजूला काढ की. बाजूनी जात नाही वैर गाडी. रस्ता काय तुमच्या भात आहे वय? ही फुकणी आहे, लय बडबड करायला लागलाय. सांग तुझ्या मालकिनील जत्राला जायची एवढीच गाई असेल तर बस म्हणावं फटफटीवर माग. ए जत्रा ते काही कोलाटी का होते का बघा की माग बसायला. सदा ए सदा उगीच वादविवाद घालू नकोस. बघा की भालू. ए भालू. भालू कर ती फटफटी बाजूला. हड हड पाडली की सऱ्यानं गाडी. ए बाशा उचल उचल आता उचल. शाबास रे माझा भालू. मारी तुमच्या. आज माझी गाडी पाडली नाही एक दिवस. हे बघा चांगले हार बांधून ठेवा. हा बायने. ए बायने बायने काय जी? हे बघ तू पूजेचं साहित्य घेऊन ये, मी देवळात जाते बर का? हा बघ. होय वय तू पण हात लाव. तुझ्या दोघांनी करायची असते. काय महाराज? अरे तू झालं का देवीचं दर्शन? झालं झालं ना. कोण होते ती? कोण बर? अरे देवी विचारतोय मी, कोण होती? पोलिसापासून नको होतो काय? राम राम अप्पा. कुठे गेला? जरा बाबूगावला जाऊन आलो. कशाला? इनामदारांचा मुलगा आहे ना. आता सच्ची मोठी झाली नाही का? तिच्या बी लग्नाचं बघायला पाहिजे. तशी बोलणी बी करून आलो. हाय का येतीलच लवकर. आता बोलू आम्हाला साखरपुड्याला. मालिक बाळशा, अरे तुला काय अक्कल का काय म्हणा वैरे? अरे गाडवा सकाळच्या बरी औषध आणलं ह्यात घातलं वही की. अरे स्टेनलेसचा गाला घ्यायचा गाडवा. आपलं डोसकच गेलं बघा मालक. कर अप्पा काका भेटलं होत, मोठ्या ठेचाच चाललं होत बघा. सज्जीसाठी पोरगा शोधताय. बर बर बर. बाबुलगावचं इनामदार बी येणार त्या दोन चार दिवसात सज्जीला बघायला. मालक एकदा का सज्जीच लगीन झालं का ती बी गेली आणि ती जिमीन बी गेली बघा. मालक सज्जीव थाकल्या धऱ्यांचा लय जीव आहे बघा. कुठे आमचं खातदार? कुत्रीला घेऊन घेत फिरायला. आता तुम्हीच बघा, आता हे वय आहे का कुत्रीला घेऊन फिरण्याचं? मालक नाही तुम्हीच मनावर घ्या बघा. बाळशा एक काम कर, आप्पा काकाच्या मळ्यात जा. मनावर अमरावणी दाडले तिला मागणी गाती रंगरावास. काय सांगताय? म्हणा आमचं दुसरं काय डोक्यात नाही, दोन्ही तू आमच्या मनात. एक तर सज्जी गावात राहते,
आमचं घर काय त्यांचं घर काय पर काय काय आप्पा काकाची नजर आठी तिच्यावर आणि दुसरा येतो एकुलत एक पोरग सोन्याची लंका करून ठेवली आखिर म्हणाव सज्जीचीच की काय सांगताय पडव्यानीट समजून सांग वय वय हा निघालो बघा आईला कुत्री संग फिरतय मालक अहो मालक अहो कुत्रीला किती खेळ होणार म्हणजे अव या वयात एक पाखरू पाहिजे बघा पाखरू पाहिजे रे वय आमचं पाखरू झालं कुठं माणसाकडे जवळ गेल की तोच मारते बघ अहो मानसळल मानसळल एकदम कुशी शिरल बघा कसं काय कसं काय काय देणार बोला एक गॉड बातमी सांगतो गॉड बातमी वय सांगित नाही सांगणार का हे तिच्या आईला सांगतो का अनु सांगतो सांगतो काय देणार बोला नारंगी का मोसुंबी अरे तू म्हणशील त्याच्या तू बोल आम्ही मागणी घ्याय चाललोय थोरल्या धायनी मलाच सांगितलंय कोणाला कुणाला आपल्या सज्जीला सज्जीला माझ्यासाठी मग काय माझ्यासाठी अरे तिच्या आईला हे भाषा म्हणजे आम्ही नवरदेव झालो म्हणायचे की अरे चोरासारखा दबकत का येतो तुमच्याकडे आलो होतो काका ये ये बस काय काम काढलं काम काम जरा नाजूक आहे अरे पर सांगशील का नाही सांग ढकल्या धन्यासनी पोरी सांगून यायला लागल्यात रंगरावला वय अरे येणार आता तिथं लग्नाचं वय झालंय ना व पर मी म्हणतो सरपंचांची एवढी मोठी विस्टंट जमीन जुमला वाड्यावर राधाड माणसं राबत्यात त्यातनं धाकलो धनी एकलच तवा मी म्हणतो सज्जा कर दिल तर कस होईल अगे इकडे ये इकडे ये यो काय म्हणतोय बघ काय रे तुम्हीच सांगा तू सांगा तुम्हीच सांगा नाही धाकल्या जायची कारभार येईल म्हणून सोपशिला कराय तुम्ही अरे ये हेड्या पुन्हा मोर बोलतोस र तुझ्या धाकल्या धनाची तरफदारी करायला आलास वय इथं मुर्दा बसवला त्याचा तरणी म्हणत नाही लेकुरवाळी म्हणत नाही बाई दिसली का डोळा फा फा फाडून बघतय आणि हक्का साहेबांनी ह्यो जागा घेऊन आलास होय अर तुझ्या मग काय सांगू मालकासनी काय सांगतो आलो आलो मेला मेला एका थपड्यात भागला पुन्हा निरोप घेऊन आला तर गुळीच घालीन अक्का सून म्हणून पाहिजे का पण मला का गरीब असली मी मालकाला सांगाव घेऊन आलो होते जातोस का बोलू भालूला मला का ए भालू बोची वाला बांधा बोलतो माझ्याशी लगीन करणार मालक काय म्हणली सज्जी अहो मालक आप्पा काकाने काय उत्तर धाडले हे बघा उत्तर काय सांगावं खेळलं आधी हा सोड माझा काय सोडणार सज्जे माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या बादशाला काय सांगितलंय त्याने सांगितलं ना तुला मग परत मला कशाला विचारतोस
बायसाच्या कानपटीत हाणून तुझा काका सांगावं जातोय. माझं उतरवत त्याच कांद्याला नळी लटकून गावाला व्या दाखवतो. आम्ही काय नळ्या बघितलं नाही का? एवढं होत तेवढ्यावर कसं आलात? मळ्यात जाऊन उभं राहा. राहतोय राहतोय का? भेटतो का काय? आधी हात तोड. मला सोडणार अशी घेऊन जातो वाड्यावर फटफटी वरण आणि कुकू लावतो माझ्या नावावर. तोड म्हणते ना. वर्तमानपत्र पेपर काढायची आमची जी कल्पना आहे त्याचा हेतू एवढाच आहे की आम्ही विचार करतो या देशाचं झालंय काय. अरे जग किती पुढे चाललंय फॉरवर्ड, आमचा देश अजून किती बॅकवर्ड आहे. महाराष्ट्रामध्ये पुरेशी विद्यापीठ असतानाही 20,000 या गावात विद्यापीठ असावं असा आग्रह का? मी तुम्हाला विचारतो विद्यापीठ का नको का? या 20,000 गावामध्ये एक इस्पितळ आहे, मुलींची शाळा आहे, मुलांची शाळा आहे, 2 थिएटर्स आहेत, क्रीडांगण आहेत. मग या 20,000 गावाला विद्यापीठ का नको का? राम राम मालक, पोराला घेऊन आलोय. काय जादूराव कालात पोलिसांनी काय छापा घातला का हातबट्टी तुमच्या? त्याशिवाय येणार नाही तुम्ही. नाही मालक, तो धंदा कवाच सोडला. सोडला हॉटेल टाकलं एस टी स्टँड जवळ. लोकांची गैरसोय करू नका. चल बाबू. बरं मंडळी, आमची पूजेची वेळ झाली, आम्ही निघतो. आपण सगळे जेवण खाऊन पिऊन निघा. यायला हवा आल्या, 2 नुसतं गांबडा काढलं साले. या मालक, काढा पायतान लावतो अंगठा. आप्पा पाटलाचं कुत्र पाहिलं का कुठे? मालक, माझी नजर असते या पायातल्या पायतानाकडे. अहो कुणाचं टाच किती जिजल्या, कुणाचं अंगठा तुटला हे न्यायात असतोय मी. आता कुणाचं कुत्र कुठे गेलं हे कशाला बघतोय मी? अरे तसं नव्हं, पण तुला ते 2-4 दिवसात हिथं कुठे दिसलं का? नाही बा. नाही पण मला सांगा, ही भालू कुत्र्याची चौकशी कशा पाहिजे चालली तुम्ही? अरे काय सांगायचं निळ्या तुला, कार लेडी यांच्यावर कुत्रे बघते. अहो सगळं गाव तारीफ करते राव तिची. कसली तारीफ करते? नाही मालक, मला सांगा, मला ते कुत्र कुठे दिसलं तर मी काय करायचं? काय करायचं? मला येऊन सांगायचं. बक्षीस देतो बघ तुला. नव नव नव, ही भालगड काय आहे? अरे काय भालगड घेऊन राहिला, डागदांना नजर ठेवायला सांगितली बघ. म्हणजे कोणाला तरी चावल्याला दिसतंय, हा दिसत मरतय का नाही ते बघायचंय, हाय का नाही? वाय तसंच आहे. कुणाला चावलं? थाकल्या मालकास. ए निळे, तुला बी लई चौकशी लागती बघ. मग चांबर चौकशी म्हणत्या ती हीच की तुम्हास ने कुत्र चावलं म्हणताय सा? अरे 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 सांभाळ बघा ते करतोय रे, पण ते कुत्र सापडणं बघ. मालक एक इगस सांगू का? सांग की. अहो वाईजींनीला बाहेर काढा, आपल्या आपण वासावर बाहेर पडते बघा. अहो माळाचा महिना बी जवळ आलाय. वा जमलं की मालक. बाळशे आयला निळे, तुझं डोस कभी एकदम जंक्शन म्हणायचं की मालक. आयला बाई की रे. मग मी काय सांगत होतो मालक, लवकर ऐकपा नाही तर ते बेन वास आला की खाईल संशय जाईल पळून.
मालक आठवा लवकर तमना जेनी मध्ये येते ना अहो थोरलं धनी उरती पाकर पडा आडा उडवायचं आणि तुम्हाला कुत्र जमत नाही. अरे ढाकलं त्यांनी काय केलं सवय वही झाडताना नेमकी मध्ये आली बघ. अहो पण आता थोरलं त्यांनी काय म्हणतील. चला बाईने अजूगर काढून टाकू तिला. भालू पळाला चैल कुत्री भी गेली आणि कंबरलं भी गेलं. कसलं काय आटप लवकर गाडून टाकावे आणि आधू कर. अहो मालक आता आपलं त्यानं काम नाही होणार. अहो आपलं कंबरलं पाल मोडलं. खंतो का गुमान कशायला गाडू तुला भी तिच्या बरोबर तो कसा. चार दलाई ब्रिगेड चार दलाई ब्रिगेड चार दलाई ब्रिगेड चार चार वहिनी काय अगं हो जरा हळू हे बघ इकडे ये तरी. अरे बोल की. नाही म्हणलं आज अक्का साहेबाला बघायला येणार वय उद्या अक्का साहेब लगीन होऊन जाणार. मग आपलं कसं काय ग आपलं आपलं म्हणजे माझं ग तुझं तू बघ म्हणजे मी जाणार आहे अक्का साहेबांच्या बरोबर पाठ राखीन म्हणून. मग मी भी येणार तुझा पाठ राखा म्हणून. का र मला एकलीला जाता येत नाही वाटत ग. तसं नव्ह ग तुला कसं जाता येणार एकलीला. का र नाही म्हणजे रस्त्यात तुला कुणी पळवली तर माझं कसं काय ग. तुझ्याशिवाय कोण आहे कोण आहे तुझ्याशिवाय तुला कोण हाय. अरे मरत मर तुकड्या. अरे गप्प कशाला तुझी कळ काढतोस. मी कशाला शेणात दगड टाकू. अरे ये मुंगसाच्या तोंडाच्या असं सदा आलो जी हे गे पाहुणा आलो वाटत पाहुण अक्का साहेब पाहुणा आल्यात पाहुणा पाहुणा. या 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 नमस्कार नमस्कार. या या इनामदार साहेब. वा 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 अप्पा काका मुलीला दाखवण्याचा कार्यक्रम तुम्ही असा मोकळ्या जागेत ठेवलात हे फार बरं झालं. नाही नाही का हो अहो ही सारी कल्पना आमच्या अक्काताईंची. तेसनी निसर्ग फार आवडतोय. अच्छा बागत शेतावर सारख छान छान म्हणजे शेतीची आवड आहे म्हणा की निश्चय आवड. अहो 8-15 दिवस शिकारी करता मी रानात गेलो तर माझं काही नडत नाही. अच्छा संधी शेतीची काम होती. अरे वा 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 नाही ते आमच्या रावसाहेबांना शेतीत लक्ष घालायची सून हवी होती नाही का. शिक्षण किती झालंय मुलीचं. आता शिक्षण म्हणाल तर जास्त काय करू शकलो नाही 7वी पर्यंत झाले आणि 1-2 आत्ता इंग्लिशच्या घरातच केल्या. पण आमच्या जयंताला निदान मॅट्रिक झालेली मुलगी हवी होती मामा. त्याचं काय व्हायचं साहेब तुम्ही प्रथम मुली बघा तिची स्वच्छता टापटी शिस्त हे बघा. तुम्हाला जर काही प्रश्न विचारशील तर जरूर विचारा. मग तिचं शिक्षण अपुरं असं वाटलं तर मला विचारा. अहो जयंतराव तुम्ही काहीच घेतलं नाही. छान अरे काय छान काय. अरे काही न घेता छान काय घेतो की. अरे काय घेतो काय पाहून पोट भरलं वाटतं. हे जयंता काही प्रश्न विचारशील तर विचारून घे. हा विचार तुमच्यासारखी वडीलधारी मंडळी असताना मग मी काय विचारणार. बर बर अहो ते ताट द्या मुलीच्या हातात. होय घे बाय जा मुली आणि हे पहा
तुम्हाला जर वाडा वगैरे पाहायचा असेल तर जा तिच्या फुलं तोडू नका. सॉरी अक्का साहेबास नाही आवडत नाही ते. असं फक्त पूजेसाठी ठेवली आहेत. आता तुम्ही तोडा म्हणा. खरं बाबा आता तुम्ही बी देवासारखंच आहे. म्हणा मी देवासारखं म्हणजे अक्का साहेबास देऊ. आता हिच्या बाहेर याने बी वळखलेलं दिसतंय. वकील साहेब एक विचारू का? विचार ना. नाही म्हणजे रागवणार नाही ना. नाही रे बाबा. तुम्हाला कुठं तरी पाहिल्यावर नाही वाटते. मला अरे प्रथमच येतो मी इथं ना भाऊ. कुठवर म्हणजे बघा जत्रा म्हणजे अक्का साहेब देवीची पूजा बांधीत होत्या तित. काय झक्कास ठेवलेस का घर. आईच्या माघारी कुणी सांगाय सवराला नसून सुद्धा लई चांगलं वळण आहे बघ तुला. मला सून म्हणून तू एकदम पसंत आहेस. अग होय मनाते
आमच्या गावातून आम्हाला वळणून परस्पर जात आहे, पण आम्ही कसे जाऊ? बाळशाला उभा केला तर 24 घंटे उभा राहा, म्हणजे पारा कर वैले साहेब. या या एक 5 मिनिटं थांबून जाऊ. अहो या गावचे सरपंच येथे. जयंत ये मुलगा आमचा. हो आताच वकील झालाय. या वकील साहेब या. काय झालं हसायला? आई बाकी एक देवी फारच प्रसन्न झाली एका माणसावर. आमची कुलस्वामिनी म्हणजे जागृत देवस्थान, आणि तिने दिलेला प्रसाद मी कसा अवहेरणार बरं? महाप्रसाद असतो. पण आई तुम्ही काही म्हणा, तुला मॅट्रिक झालेल तरी मुलगी हवी होती नाही जयंताला. ऐकून घ्या ऐकून घ्या, आता हा एवढा मोठा वकील, त्याची ती सोसायटी, ते क्लब मधलं जाणं, डान्सेस, पार्ट्या, नाही यातली एक तरी गोष्ट यायला पाहिजे नाही बायकोला? अरे ए बाबा उगीच त्याला चिडवू नका. सा वकिली सुरू करेपर्यंत लग्नाबद्दल अजिबात बोलायचं नाही असा आधीच दम दिला होता मला. हे बघ कसा तरी पोरगी बघायला तयार झाला. ती काळजी तुम्ही आता अजिबात करू नका, ती काळजी अजिबात करू नका. आता प्रत्यक्ष ब्रह्मदेव जरी खाली उतरला तरी त्याला सुद्धा ही गाठ सोडवता यायची नाही. अहो तुम्ही देखील मारा एखादी गाठ कुठे जमलं तर. नाही रे बाबा, गाठ का कुठे अशी मारता येते, ती पडावी लागते देवळात. ए भालू हे बघ आज की नाही काका साखरपुड्याचं ठरवायला बाबुळगावला जाणार आहेत, तुलाही मिळणार आहेत म्हणे. ए भालू माझं एक काम करशी, हे बघ ही फुलं की नाही त्यांना नेऊन द्यायची. कुणाला? त्यांना. काय रे सदा जी. अरे आप्पा काका कुठे आहेत? अरे घरात काय करतायत? आज साखरपुडा जायचं ना. सकाळपासून त्याच गडबडीत आहे. म्हणजे आपका साहेबाची आठवण सुटली आहे ना. अरे काय आयबी कापड अंगावर घालायची नाही. आणि मग तेव्हा सकाळपासून फेटायची डोसक्याची डोसक्याची फेट्याची नुसती झाडापण चालली. आम्ही तयार आहे मुलगा. कस बांधल होत. चला देसाय मामा साखरपुड्याचं ठरवून येऊया. अगं हसाय काय झालं? कसा काय पोशाख जमलाय का नाही? हा पण काका साखरपुड्याचं ठरवायला जाताना ही बंदूक कशाला बरोबर? पैकी कशाला? हो मग तेच तेच म्हणते मी. द्या तिकडं घे. बरे बघ काही निरोप बिरोप. काका साहेब निरोप आपल्या संघ नाही झाडणार. अक्का साहेब अव निरोप पण फुल भालू संघ कव्वा. आमच्या सज्जाकानं तुमच्या करता खास भालू बरोबर काहीतरी पाठवलं होत, मिळालं का? कोठावर दिसतेच आहे की. बरं मी येतो. आई यांना जेवल्याशिवाय पाठवायचं नाही बरं का? अच्छा घ्याच्या हे येतीलच एवढ्यात, मी जेवणाच बघते. अहो जेवणाचं कशाला? असं कस होईल. बरं बरं. देसाय मामा सज्जा का भाग्यवान हा. केवढ घरानं माणसं, केवड प्रेम पागत्य. हा नशीबवान. हा रावसाहेब आलेच की. आम्ही कालच येणार होतो पण सोसायटीची मीटिंग होती म्हणून आज आलो. आला नसतात तरी चालण्यासारखं होत. म्हणजे मी काही समजलो नाही. नाही समजला तेच ठीक आहे. देसाई जयंतासाठी घरंदाज मुलगी हवी होती हे ठाऊक होतो ना तुम्हाला? म्हणजे सच्चा का घरंदाज नाही? नाही ती भगवान पाटलाच्या रखेलीची मुलगी आहे. रावसाहेब तुम सांभाळून बोला, तुमच्या जागी दुसरा कोणी असता तर जीभ हसडून काढली असती. पण तुम्हाला सांगितलं कोणी? सांगायला कशाला पाहिजे, सारा गाव बोलतोय. खुद सरपंचानी रंकानी सांगितलं मला. तुझ्या पोराशी सुविरेख नाकारली म्हणून तू ह्यो डाव रचलास होय. आता तुझी 100 वर्ष भरलीस म्हणून समाज
जायला हात लावला आजी लई वाजत झाल्यासारखं बोलतोय अगं खरंच वाजत झालं असेल हात दे काय अक्का साहेब त्याला सवच आहे अक्के तुझं लगीन मोडलं लग्न मोडलं हाय लगीन मोडलं का का ते विचारू नकास त्या रंकानं आग लावली इनामदाराच्या मनात एक पेरलंय त्याला आता जित्त ठेवत नाही बा असं म्हणू नका काका त्या रंकाचा खून करून तुम्ही जर फासावर चढलात तर मला कोणाचा आधार आहे द्या ती बंदूक इकडे नाही नाही त्याला जित्त ठेवणार नाही आता सोडा म्हणजे ना सोडा माझ्या गळ्याची शपथ आहे तुम्हाला काका जेवायला येता ना मला जेवायचं नाही बाईंनी मला हे जेवायचं नाही अरे जेवके सर सुधीर ए बाबा जेवणावर कशाला राग धरतोस आमच्या काय मनात नव्हतं होय मला तरी ती पोरगी लई आवडली होती पर तिच्याबद्दल हे असं कळलं मग यासने तरी दोष कसा द्यायचा लगीन मोडल्याबद्दल सुधीर आम्हाला पैसा नको मान पान दाग दागिन काय काय नक पर घराने नको का बघायला काय कल्या जी झाला का साखरपुडा झाला का म्हणतो बिस्कटले की समज अप्पा पाटील लेट शेतात गेला होता बाबळवाडीला पण आला की थप्पड खाऊन मालक अहो तुम्ही समद्यांचा बंदोबस्त करताय पण या कुत्र्याचा का बंदोबस्त करत नाही अहो सापावानी डोक धरलाय त्यानं माझ्यावर आजच्याच पाटला निरोप द्या जे 200 लोकांचा अर्ज सही करून इन्स्पेक्टर कडे पाठवा कुत्र पिसळलेलं आहे नागरिकांचा जीव धोक्यात आहे म्हणा अरे भालू तू आणि इथ हे काय आणलं बाबा गाईस 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 हा लिहायचे यंत्र मला ना करलं माझ दैव पण जे तुमच्या कानावर आलं त्याची तुम्ही स्वतःहून एकदा खात्री करून घेतली असती तर बरं झालं असतं आपली सज्जला मोठी धाडसी दिसते सज्जला तिच्या पत्रातले बहुतेक मुद्दे भिंतोड आहेत काय रे तू काय म्हणतोस पत्र तुला त्या कुत्रेने आणून दिलं हो तर डोंट टेल मी जया तुला एक गंमत दाखवतो परवाच त्याच गावामधून त्याच कुत्र्याबद्दल एक अर्ज आलेला आहे 400 लोकांच्या सह्या असलेला आणि मसुदा असा आहे की त्या कुत्र्यापासून गावाला धोका आहे कुत्रा पिसाळलेला आहे आणि दिसता क्षणी त्या कुत्र्याला गोळी घालून ठार करा हे इम्पॉसिबल तो स्वतःहून मला पत्र देऊन गेले मला तेच म्हणायचंय की या सज्जलेच्या पत्राप्रमाणे हा रंक खरोखरच कावेबाज असावा दॅट इज ट्रू मी काय म्हणतो दया त्या अर्जाप्रमाणे मी त्या गावात चक्कर तर टाकून येतो म्हणजे तू असं कर तूही चल माझ्याबरोबर सांगतो काय होईल ते आपल्याला त्या रंकाला भेटता येईल त्या कुत्र्यालाही बघू शिवाय त्या सज्जलेच्या घराण्याची जरा बारीक चौकशी करता येईल पण कसं शक्य आहे ते का ते ओळखतील नाही का मला अरे हो तो एक प्रॉब आमच्या हवालदारापैकी एखाद्याचा ड्रेस होईल ना तुला गुड आयडिया नेलो नेलो बायले नेलो बायले नेलो असं काय वाजी धडकत नाही अरे काय झालं काय तुला काय वाघ बिघ मागे लागले की काय तुझ्या बायले अगं फौजदार फौजदार आले आहेत अरे ये ना पर तू का पायलावून पळतोयस
अगं ते तसंच आहे. परवा परवा माझी छाती भरली होती म्हणून त्या बिम्याकडनं थोडी हातभट्टी आणली होती. वय अगदी थोडी गळ अगदी थोडी. पण आता यो फौजदार माझ्या झोपडीवर छापा घालणार आणि मला पकडणार, मला पोहोचवणार. मग मर आता. बाईने आलो जी आलो. मोटार सायकलवर कोण आले ग? फौजदार आहेत जी. अस अगं मग बसायला खुर्च्या आण जी. कोणी आहे का घरात? मी आहे सज्जला. काका घरी नाहीत. बसा जी. हो बसा ना. कशासाठी आला होतात आपण? तुमच्याकडे भालू नावाचा कुत्रा आहे ना? हो. गावकऱ्यांचा तक्रार अर्ज आलेला आहे की तो पिसाळलाय आणि लोकांच्या अंगावर जातो. साफ खोटा आहे तो अर्ज. आपल्याला पाहिजे त्याला. त्याचसाठी तर आलोय. भालूसाठी आलाय तू? हे उगीच भालू. ए भालू ये. बैस. पिसाळलेल्या कुत्र्याचं एक तरी लक्षण दिसते तुम्हाला? काय हो हवालदार? चांगला. 2-400 लोकांच्या सह्या आणि अंगठे गोळा केल्या त्याच्यावर. कमाल आहे. कमाल कमाल कसली त्यात? सरपंचांनी मनात आणलं तर 200 काय, 400 उमटतील. म्हणजे रामराव रंकांनी हा अर्ज करायला लावलाय गावकऱ्यांना असं म्हणायचं तुम्हाला? निश्चित. जमलेले लग्न मोडण्यापर्यंत ज्यांची मदत गेली ते का कुत्र्याला मारायला काय कमी करतील? लग्न मोडलं थोडस माझ. कशासाठी? फार जुनी कहाणी आहे ती. माझ्या वडिलांची जमीन त्यांना हवी आहे. पण जमिनीचं लग्नाशी काय संबंध? माझं लग्न त्यांच्या मुलाशी झालं असतं तर त्यांना जमीन आपोआप हडप करायला मिळाली असती ना. पण काकाने ती सोयरीक नाकारली आणि माझं लग्न बाबुळगावच्या इनामदारांच्या मुलाशी ठरवलं. ते स्थळ मोडल्याचं दुःख झालं असेल ना तुम्हाला? कोणत्या मुलीला आपलं लग्न मोडलेलं आवडेल? बस रे जयंत. साहेब पेशलच्या करायला सांगितलंय, आज बघून येतो. पटेल पटेल हा अर्ज पोलीस स्टेशनला तुम्हीच पाठवलात ना? मीच पाठवलं साहेब. या अर्जाचा मजकूर खरा आहे? म्हणजे काय? अर्जावरच्या अंगठ्याचा दस्तूर तुम्हीच लावला का? मीच लावलाय. पटेल तुम्ही असं करा, या सह्या केलेल्यांपैकी एक 10-20 जणांना इथे बोलावून घ्या, मला त्यांचा जबाब घ्यायचा आहे. जबाब? नाही साहेब, म्हणजे जबाब द्यायला मी पुढे येणार नाही. असंच नाही तसं नाही साहेब. म्हणजे काय साहेब, कि सुखीचे दिवस आहेत, माणसं इकडे तिकडे कामाला. पटवल नका. नाही नाही साहेब, एक डाव मला माफी करा. ही अर्ज पाठवायला माझ्यावर जबरदस्ती झाली साहेब. कोणी केली बोला, जबरदस्ती कोणी केली? सरपंचानी केली साहेब. सर या गावचा कारभार कायद्याने चालतो की सरपंचाच्या तंत्रानं? साहेब तुमच्यावर कारवाईच करतो बघा. बोला का पाठवला खोटा अर्ज? आता पोलीस पाटील किती जाईलच, पण खोटे कागद तयार केल्याबद्दल तुरुंगात जावं लागेल तुम्हाला. साहेब साहेब दिंडावडे काढू नका माझे या वयात. या गावचं राजकारण मी तुम्हाला कसं सांगू साहेब? यात माझा काय मी स्वार्थ नाही साहेब. हे डाव मला माफी करा. काय पाटील, खोटा अर्ज केल्याबद्दल पश्चाताप होतोय तुम्हाला? वय साहेब. पाटील मला एक सांगा, तुम्ही या गावातली जुनी माणसं नाही का? तुमच्या गावातले भगवान पाटील त्यांनी जी एक बाई ठेवली होती, ती बाई सध्या कुठे आहे? नाही नाही, भगवान पाटील आणि बाई साहेब असं मनात अन्न धिकून पाप आहे साहेब. म्हणजे वारकरी पंथाचा माणूस तू, लगीन करायलाच तयार नाही, पर वंशाला दिवा पाहिजे म्हणून आप्पा पाटलानं
त्याच्या जीवलग दोस्तानं त्याला गळ घातली म्हणून तो लगीन करायला तरी तयार झाला. मी होतोच की त्या लग्नाला. होय का? लगीन झालं. एक पोरगी मी झाली. पोरगी 5 वर्षाची झाली आणि तिची आई गेली. पाठोपाठ भगवानराव बी गेलं. काय पाटील काय चालवले? वोटार्ज करून सरकारी अधिकाऱ्यांना तरच देता काय म्हणायचं तुम्हाला? सरकार खरं सांगू साहेब, ते कुत्र म्हणजे आमच्या गावची शान बघ. हे साले कुणाच्याही संघाने अर्ज करतात. आपण सरकार जोप थोबडे फोडीत एक शब्द बोललो. साहेब आपल्या लौकिक तारा हे बालच्या साहेबाच्या जेवणाचं बघ. कोंबडी काप चाल. थँक्यू, पण आता थांबायला वेळ नाहीये. कल्या पोलीस पाटला लागून वाड्यावर या. जयंता वकील, तुमची भाची सुमित्रा तीही वकील, दोघही सुस्वरूप सुशिक्षित. या लग्नामुळं दोन खानदानी घराणी अधिक जवळ येतील. अहो पण आताशा अशी खानदानी घराणी उरलेत कुठं? हो आता त्यातून दोघांनी परस्परांना पसंत केलं म्हणजे झालं. हो हो, नवीन पिढी त्यांची पसंती प्रथम. पण आमचा जयंता आमच्या मर्जीबाहेर जाणार नाही याबद्दल खात्री आहे आमची. आणि आमची सुमित्रा वकील झाली असली तरी डोकेवरचा पदर खांद्यावर आला नाही अजून. वा वा वा, छान 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 छान. अरे जयंता आलात की? अरे जयंता ओळखलास काय ना? नमस्कार. नमस्कार. आपण आमदार थोरात जामखेडकर नाही का? वा 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 वा. अरे 10 वर्षापूर्वीची ओळख विसरला नाहीस? छान. अरे एवढासा होतास तेव्हा पाहिलं होतोस तुम्हाला. नाही तसं नाही, आपला फोटो आणि जोरदार भाषण वर्तमानपत्रातून नेहमीच वाचायला मिळतात. अरे बाबा, विरोधी पक्षात बसायचं म्हणजे जोरदार भाषण ठोकावीच लागतात. आता तू वकील झालायस तेव्हा खऱ्याच खोट आणि खोट्याच खरं करावंच लागणार आहे तुला. नाही हो मामा, खरं हे खरं आहे आणि खोटे हे खोटं आहे हे सिद्ध करण्यासाठी वकील असतो. That's right. बरोबर आहे, बोलून चालून वकीलच तू, आमदारशी बोलण्यात हार जाणार नाही. बर फराळ्याची तयारी झाली, आईनी बोलवलं. अगं सुमित्रा, हा जयंत आणि जयंता ही माझी भाची सुमित्रा. नमस्कार. नमस्ते. कशी काय वाटली सुमित्रा असून म्हणून तुम्हाला? चांगली वाटली की. पर ज्या शिकलेल्या पुरी डोक्यावर चढून बसतात म्हणे सासूच्या. तुमचं आपलं काहीतरी. अहो जाताना किती वाकून नमस्कार केला तिने तुम्हाला. वय वय. अगं जाफराबादी, ए जाफराबादी, तुझ्या गाई सांभाळ, माझ्या बागाकडे चालल्यात. झोपली का काय? काय रे रेड्या, माझ्या गाई सांगता ते तुला भगवान. होय भगवान, नीट लक्ष ठेव. तुझे मी माते भावे मिलन.
सहज एकदा जाता जाता मिळुनी हसल्या आपुल्या नजरा सहज एकदा जाता जाता मिळुनी हसल्या आपुल्या नजरा विरह संपता मिलनाची अमृत गोडी चाखीत असता मनामनांच्या हर्षकांची आज गुलाबी फुले जाहली सज्जना राग गेला ना तुझा राग आणि तुमच्यावर मात तोंड गोड करायला काहीच हरकत नाही इश मग वेळ कशाला म्हणजे सुभाषी शीघ्रम काय गे चोरून बघतेस बघ 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 तरी नाही तर तू भास्कर मांजरावणी इथेस तिच्या बायला बघ 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 आजच मी रंकांना भेटतो आणि आबण समोर उभं करतो मग तर झालं बाय बाय आता
आता नवरदेवाचं तोंड लगीन होस्तर नाही पाहिजे. अल्लाड नवरी अल्लाड नवरा अंतर पाठियो मती धरा. अल्लाड नवरी अल्लाड नवरा अंतर पाठियो मती धरा. अक्का ताई चल लगी न थले मुहूर्त पहला चला धरा. या अक्का ताई चल लगी न थले मुहूर्त पहला चला धरा. जस नहीं वाजत लगीन ठरले मुहूर्त पहिला चला धरा. या या कटाई चल लगीन ठरले मुहूर्त पहिला चला धरा. शस्त्र धरून उभा पाटी समी राहतो. जवळी उभी करवली पायना तिजकडे चोरून मी पागतो. शुभ मानले तिला अंगठी दिली पंप मोटर आणायची कुठली रे. घ्या बाई घ्या नाव तुम्ही घ्या. नाही बाई अहो घ्या हो. मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते. अरे मसोबत नाव घ्यायला लाज मला वाटते. साखर वाटून बोट मी काढते. गाजत भरत चालली दारू भुसनळा उडवीत. सासरी चालली ताई आमची पाणी भरले डोळ्यात. सासरी चालली ताई आमची पाणी भरले डोळ्यात. बायने ये काय रा आता जायला. अरे रातभर पाहुण्याची उठबस करून दमले बघी. तू दमलीस मी काय गोटे का होतो का काय बघ. हे बघ अक्का साहेबाच्या लग्नाचं योजल्या प्रमाणे समज काही पार पडलं. लगीन झालं वरडी माणसं गेली सुद्धा. गेली सुद्धी आता मांडवघरच्या पाहुण्यांच्या जेवणाची काही व्यवस्था. आता रे मग आता रे काय आता आलं का पाय धरण. मग धर की मंडळी आता एवढ्यांचं जेवण करायचं म्हणजे एक घटका लागणार बाय. तर चहा पाण्यावर घ्या की भागून घ्या की. मग चला उठा 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 म्हणतो ना. तुम्हाला कसं पटून द्यावं तेच आम्हाला समजत नाही. आवा आम्ही बोललोच नाही. आवा आम्ही बोलूच कसं.
ती पोरगी सज्जी आम्हाला पण आवडली होती आमच्या रंगरावासाठी. आम्ही तसा निरोप पर धाडला होता. पाळशाच्या थोबाडीत मारून त्याला परत पाठवला तुमच्या आप्पा काकांनी. त्याचं डोसकत उलट मामी बी तडकू. आम्ही त्याला काय समजतो साला स्वतःला. इरांडाची काठी समजते काय स्वतःला. रागाटा भरात बोललो हे सगळं तुमच्या वडला जो आम्ही सांगित. याचा अर्थ असं नव्हे की ती रांडाची पोरगी रखेलीची पोर. आम्ही असं बोललो रागाटा भरात आमच्या पोराच्या तोंडात मारतो आम्ही. काय काय बोलायचं होगी. अहो ज्या पोरीला सून करून घ्यायची तिच्याबद्दल आम्ही असं बोलू. जाऊ काय बोलायचं जयंतराव. तरी पण मला वाटतं की आपण माझ्यावर यावं आणि आपल्या बोलण्यामुळे आबांचा जो गैरसमज झालाय तो आपणच दूर करू शकाल. मी आपला आभारी राहीन. आभाराच्या गोष्टी बोलणं आयशाने आम्हाला तकलीफ होत. अहो आमचे कर्तव्यच. खरं सांगू जयंतराव अहो तुम्ही काय आमचं रंगराव काय सारखंच की आम्हाला. आयुष्मान वा सद्गुणी वा आमचं खातेदार. अच्छा आज वाढदिवस आहे त्यांचा. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द खातेदार. काय योगायोग म्हणायचा बघा. अहो तुमच्या वाढदिवसाला जयंताच्या पंक्तीचा लाभ. नाही नाही मला अजिबात थांबता येणार नाही. मला बरीच काम आहेत. मला लवकर जायचंय. आम्ही सोडू काय तुम्हाला. नाही जमणार. पण एका अटीवर बोला की तुम्ही जर जेवल्यानंतर माझ्याबरोबर बाबुळगावला येणार असाल. सांगू जयंत अहो सोसायटीची मीटिंग आहे. झालं तर प्राण साहेब येणार आहेत. अहो जनसेवा आहे. पण तुम्हाला कबूल करतो. उद्या सकाळी आम्ही बाबुळगावला येतो. तुमच्या वडिलांचा गैरसमज आम्ही दूर करतो. बस जिम्मेदारी आमची. कबूल कबूल एकदम. जी नागविलीचा पाला मिळेल का. बक्कळ समाजाच्या बांधावर आहे की. आना तुडून आणि वाटूनच आणा. बर ताबडतोब पाहिजे. होय होय बाळासाहेब ताब्यात. कोण आहे तिकडं. मी कल्ले बेड. कसाब कल्ले बेड. काय करतोय. नागविलीची पानं घेतोय. गुरासनी गोमाशा झाल्या म्हणून माकडे आणायला सांगितलंय. डॉक्टर खाण्याच्या पदार्थातून पोटात विष गेले. आता कशी आहे तब्येत. प्रयत्न चालू आहे. रडू नका. रडू आई धीर सोडू नका. आई धीर सोडू नको तर काय करू. मी सकाळी उठला चहा घेतला आणि मनाला भर जाऊन येतो. कुठं गेला होता कुणाला ठाऊ. तुझ्याकडे मोटार घेऊन आला आणि तिथे तो विशुद्ध पडला. हो पण त्यापूर्वी तो कुठे गेला होता काही कल्पना आहे का तुला. हो सज्जलेकडे. तुला नक्की माहिती आहे. हो हो माझ्याकडूनच तो तिकडे जायला निघाला. पण नक्कीच त्या पूर्वीच्या काकाचं कारस्थान असलं पाहिजे. काय काय जयंता इथं आला होता.
याला पोस्टातन पत्र न पाठवता भालूखंड पाठवलंस हा काय त्याला फुलं दिलीस त्याच्याशी बोललीस शिरा करून घातलास खाऊ सुद्धा घातला गप्र आणि लग्नाचं ठरवता मी काय मेलो तो काय काय करतोय मी काका क्षमा कर मला अग पुरी आम्हाला जे जमलं नाही ते तू करून दावलं इकडे 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 आणि केला तू शिरा केला खाऊ पर आणि तू खाऊ घातला त्यानं तुला बरवलं असं आणि काय केलं काका हे जयंतरावचे मित्र आपल्या घरी आले ते माग मी चहा करायचं घेऊन येते हा अप्पा काका पाटील आपणच मीच की या बसा सॉरी पण मी तुम्हाला अटक करायला आलोय कशाबाई जयंतराव इनामदारांना हेतू पुरस्सर विष घातले बद्दल जयंताला विष घातलं कुठे असा तुमच्यावर आरोप आहे तुमची बंदूक कमांडर त्याला विष घातलं म्हणून विष कुठे ते हॉस्पिटल मध्ये आणि देवा कशी आहे त्यांची तब्येत आपण काकांना का देता त्यांनी काय केलं नाही आता चालत ते माफ करा पण मी कायद्याने बांधलेला माणूस आहे हवालदार माझ्या काकांना घेऊन जाऊ नका माझ्या काकांना घेऊन जाऊ आपल्या गणेश नको सोडू हॅलो सोड चेष्टे सोड काय म्हणाले डॉक्टर काय म्हणाले अजून शुद्धीवर आले नाहीत अजून शुद्धीवर नाही आला नाही मग केव्हा येणार आज डायलिसिस आहे म्हणजे काय म्हणजे अंगातलं विषारी रक्त काढून नवीन रक्त भरतात मी जरा बाहेर न बघू जाऊ काय तू का आलीस इथं जयंतरावांना बघायला कशी आहे त्यांची तब्येत चालते हो इथून चांडाळणी माझ्या एकुलत्या एक मुलाचा तुझा पायी बळी जायची पाळी आली पण मी असं काय केलं म्हणून मला दोष देता तुला आम्ही नाकारलं म्हणून तुझ्या काकांनी त्याला विष घातलं ते पाप आमच्या हातून कधीच घडणार नाही बस बस हा मानभावीपणा पुरे झाला असा गैरसमज नका करून घेऊ मी त्यांची सेवा करायला आली सावली देखील मी त्याच्यावर पडू देणार नाही समजलीस माझं त्यांच्याशी लग्न नाही लावून दिलं तरी चालेल मी पदर पसरते भीक मागते पण मला मला एक दर्शन बघू दे एक दर्शन बघू दे तू की कविता
मी तुझी बहीण समज, मला मनोमन वाटत सचला तू जयंताला विष दिलं नाहीस. नाही हो. आणि तुझ्या काकाने पण नाही. आम्ही कसं विष देऊ त्यांना? रडू नको सचला. अग हा सारा प्रकारच दुर्दैवी आहे. तेल चढू नकोस ग. डॉक्टर प्रयत्नांची शिकस्त करतात, देवी त्यांना यश देईलच. पण आधी तुझ्या निराप्र काकांना सोडवलं पाहिजे. हे बघ मी वकील आहे, मी घेते त्यांचं वकील पत्र. ताई रडू नगस पुरी, रडू नगस. काका असं कसा उलटने तुम्हाला तुरुंगात टाकलं? नशिबाशी भोग आहे ते पुरी, त्याला हिमतीने तोंड द्यायला पाहिजे. ते सांगते मिहीला. काका मी घेते तुमचं वकील पत्र, मी चालवीन तुमची केस. अगं पर कोण तू? कुणाची लेख? मी सजलाची बहीणच समजा. काका तुमची केस घेऊन मी माझ्या वकिलीच्या आयुष्याला सुरुवात करते. मला मला तुमचा आशीर्वाद द्या काका, आशीर्वाद द्या. माझा आशीर्वाद आहे पुरी तुला. आय कॅन फॉलो युअर पॉइंट मिस्टर खांडेकर, पण जर अप्पा काका जामिनावर सुटले तर तुमच्या केसला कसली अडचण येते? आणि जयंतराव आले तेव्हा काका घरी नव्हते. नाही नसतील ना, पण तसं तुम्हाला कोर्टामध्ये सिद्ध करावं लागेल. हे पा सुमित्राबाई, गुन्ह्याचा तपास अपूर्ण असताना जर आरोपीला जामिनावर सोडलं तर त्या आरोपी विरुद्ध साक्ष द्यायला कोणीही तयार होणार नाही. आणि तुम्ही पाहता हा आरोपी 12 घंटे खांद्याला बंदूक लावून हिंडणार, याच्या विरुद्ध कोण साक्ष देणार? पण तुम्हाला या प्रकरणात लक्ष घालायचं कारण हे कोण? हे आम्ही कोण का असना? मी म्हणतो तुम्ही कोण? मी आरोपीचं वकील पत्र घेतलंय. असं का? म्हणजे सुमित्राबाई म्हणते तर तुम्हीच म्हणा घे. चांगले चांगले. राव साहेबांच्या एकुलत्या एका पोराला ईज घालणाऱ्या माणसाचं वकील पत्र घेता? हे पहा, जोपर्यंत गुन्हा साबित होत नाही तोपर्यंत प्रत्येक आरोपी निरपराध असतो असं कायदा मानतो. अव कायदा लाख मानत असेल, पर सुमित्राबाई ज्याच्याशी तुमचं लग्न व्हायचं होतं त्याच्या मारे करायला सोडवायला तुम्ही पुढे याव? हो म्हणजे तुम्हाला सगळा इतिहास माहिती आहे तर. सुमित्राबाई या तालुक्यामध्ये कुठं खुट्ट वाढलं त्याचा आवाज आधी आमच्या वाड्यात घुमतो. माझं ऐका, तुमचे वकील पत्र रद्द करून टाका. अहो तुमच्या खानदानाला शोभत नाहीये. हे पहा, माझ्या खानदानाला काय शोभत आणि काय नाही हे माझं मला चांगलं समजतं. मिस्टर खांडेकर, आप्पा काकांच्या जामिनाला तुमची हरकत असेल तर तसं लिहून द्या, माझं मी बघून घेईन. भलत्या माणशी वाद घालायला मला आवडत नाही. आता अहो वितंडवाद घालायचा धंदाच पत्करल्यावर मला हे आवडत नाही असं कसं म्हणून चालल? हा अर्ज तुम्ही द्या मॅजिस्ट्रेट कडे, पण मला नाही वाटत की. थँक्यू. आम्ही भी निघतो. ठीक आहे. एक्सक्यूज मी, आय एम व्हेरी सॉरी मिस पवार. येस मिस पवार, तुमच्या जामीन अर्जावर मी रिकमेंडेशन देऊ शकलो नाही कारण माझे हात कायद्याने बांधले आहेत. अर्थात आप्पा काकांशी माझं बोलणं झालं, त्यांच्या बोलण्याप्रमाणे सज्जलाबाईंनी एकटीनं शेतावरच्या घरात राहणं धोक्याचं आहे कारण रंक कदाचित दगाफटका केल्याशिवाय राहणार नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. तेव्हा जयंताचा एक खूप जवळचा मित्र म्हणून किंवा हवं तर त्याचा भाऊ म्हणून म्हणा, मी तुम्हाला एक विनंती करतो की तुम्ही
माझ्याकडे राहायला यायला हरकत नाही. आउट ऑफ द वे जाऊन मिस पवार, मी तुम्हालाही असं म्हणेन की तुम्ही जर सज्जला वंचेबरोबर इथं राहायला आलात तर त्याला संकोच वाटणार नाही. शिवाय तुम्हालाही केस करता कदाचित वारंवार इथे यावं लागेल, तेव्हा तुम्ही काय तो विचार करा. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. बसा, मीट डॉक्टर दिवेकर. हॅलो, हाऊ डू यू. हा काय डॉक्टर साहेब, कशा करता फोन केला होता? अहो, ते आपल्या केमिकल अनालायझरचा रिपोर्ट आलाय. बर, तर आपल्या पेशंटच्या पोटामध्ये ग्रीन सरपंट क्रीपर नावाचं विष गेलंय. हिरवी नागवे. लई खरी असत साहेब. हा डॉक्टर, मी काय म्हणतो, रिपोर्ट मध्ये आणखी काय म्हटलंय? हा, तर असं म्हटलंय की सकाळी 9:10 सुमारास पेशंटनी काहीतरी खाल्लंय आणि 12:01 सुमारास जेवण केलंय, त्यातूनच पोटात विष गेलंय. कारण सकाळच्या खाण्यातून जर पोटात विष गेलं असतं तर पेशंट इतका वेळ जगलाच नसता. इन्स्पेक्टर साहेब, अहो सकाळच्या खाण्यातून गेले काय आणि दुपारच्या खाण्यातून गेले काय, परिणाम एकच की. हे बघा, मी काय इथे केस चालवण्याकरता आलो नाही, मी इथे आलोय तो केमिकल अनालायझरचा रिपोर्ट घेण्यासाठी. नाही ते बरोबर आहे, पण पोलीस खात्याला मदत करणं आमचं कर्तव्य. अहो नाही तर आम्हाला काय पंचायत पडली, सांगा की काम धंदा सोडायचं नाही इथे यायचं कशाला. मी जाऊ का? सरळ चॅप्टर केस भरा, त्याच्या जेलची हवा खाऊ दे त्याला. हा ये काय ते जाळ आणि वाव 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 वाव, सुंदर, भयंकर सुंदर सुंदर. अय्यो वाईट, महा वाईट. अहो काय झालं सांगा की ते तुमचं सगळं उभाड वाचून सोडलं किंवा आम्ही रेषा. कोणी मराठी शिकावलं तुम्हाला? ते आम्ही कर्नाटकातून आलं बघा इथं. हे तिथं ते आमचं बाळचं भविष्य, भूत आणि वर्तमान सांगून सोडतो बघा आम्ही. माझं पण सांगा की अरे समोर भूत भेटवलो तर त्याचा पण सांगून सोडतो आम्ही. माझं सांगा त्याला काय सांगितलं. मात्र सुख नसतो, मात्र सुख नसतो, पण बापच माया खूपच मिळतो. संतोष, संतोष, मान सन्मान, इस्टेट, प्रॉपर्टी खूप असतो, पण एक जबरदस्त गुप्त शत्रू असतो. हे गुप्त शत्रू धोका देतो, विवाह योग जवळ येतो, हे गुप्त शत्रू नाश करतो. पण तो विवाह योग का वय? ते वयोमान काय म्हटलो? वयोमान 25. विवाह योग निकट निकट आलो. निकट 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 विवाह योग निकट आलो, पण हेच समय ते गुप्त हेर गुप्त शत्रू घरात घुसतो, विवाह योग नाश करतो. मालक यू बराबर सांगतोय बर का, तुमच्या वाढदिवसाला तू एक पाहुणा नव्हता काल का सकाळी? ते काय म्हटलो? नमस्कार. अरे राहत कोणी असत काय म्हणतो मी? कोण हवं आपल्याला? ते खाकी कपड्यातलं बघा. हा हा, ते ड्युटीवर गेले. काय काम होत तुमचं? अय्यो हेच केव्हा आपला भविष्य गविष सांगायचं बघा. अस ते घरात नाहीये, आल्यावर या. ठीक आहे केव्हा. हा त्यांचं वाट बघत बसतो बघा आम्ही इथं कावळ्यासारखं. हे पा तुम्ही नंतर या बघू, मालक घरात नाहीत. नसती कटकट. अय्यो म्हणजे तुमचं पण ते मालकच असतं काय? वा काय हो, नसत्या चौकशी काय करायचं तुम्हाला? चौकशी घेऊकशी नाही थो, ते भविष्य बघा. भविष्य सांगून सोडतो आम्ही, तुमचं पण सांगून सोडतो की आम्ही. काय भविष्य? हो तुमचं तुमचं विवाह झालेला मसत. हे पा गळ्यात मंगळसूत्र नाही म्हणजे विवाह झालेला नाही, हे सांगायला तुमची गरज नाही. पण अर्जंट ठरणार असत कि माणसाशी कि तुम्ही प्रश्न फार जलद जलद विचारत बघा. तुमचं घराणं श्रीमान खानदानच असत, पण लग्न मात्र एक सामान्य ग्रह असत बरोबर. लफड्याच भयंकर भयंकर बदमाश बदमाशी समासत. खाली खाली खाली. होय कि हे भविष्य तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर कळलं नाही? अहो ते संताप संताप आवरा आवरा किव, ते संताप आवरा किव, ते चेहऱ्यात सोडा हो, ते तुमच्या हातावर रेषा बोलत किव.
काय हातावरचा रेषा तुमच्या बोलत की अहो उजे हातावरचा छान आहे घेवा भविष्य सांगताय ना होय घेवा म्हटल तुमची गाठ एक वकील अशी आहे कि ओ पण हे गाठ जन्मगाठ असत कि ओ मिस्टर खांडेकर येस सर त्या जयंतराव केसचा तपास कुठपर्यंत आलाय सर केमिकल अनालायझर कडून नुकतेच रिपोर्ट आलेले आहेत त्यामध्ये ग्रीन सरपंट क्रीपर या नावाचं पॉयझन पोटात गेल्याचं नमूद केलंय येस पुढं मी जयंतरावांच्या वडिलांचं स्टेटमेंट घेतलं त्यामध्ये त्यांनी अप्पा पाटलांनीच हा प्रकार केल्याचं नमूद केलेलं आहे मिस्टर खांडेकर येस सर या केसचा तपास करण्याबाबत तुम्ही दिरंगाई करत आहात नाही सर मी माझ्याकडून नेसेसरी ऍक्शन ताबडतोब घेतलेले आहेत नाही तुम्ही जाणून बुजून या केसमध्ये हलगर्जीपणा करतात साहेब माझ्यावर फार मोठा आरोप केला जातोय साहेब मिस्टर खांडेकर येस सर आरोपीच्या वकील सुमित्राबाई यांना तुम्ही सतत भेटत असता हे खरं आहे पण साहेब मी साहेब भेटल जरा साहेब राम राम यांना विचारू नका या 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 आम्ही त्याचं उत्तर देतो बसा बसा अहो साहेब ज्यांनी जनतेच्या जीवितांचं रक्षण करायचं तेच आरोपीला सामील झाल्यावर राज्य चालायचं कसं म्हणतो खरं सांगू साहेब आता आम्हाला आमच्या तालुक्याची चिंता वाटायला लागली बघ आपण चिंता करू नका साहेब आजपासून या मिस्टर खांडेकरांच्या जागी मिस्टर खोटे चार्ज घेतील काय नाव म्हणलं खोटे इन्स्पेक्टर खोटे यायला काय नाव या चहापाण्याला वाढव आमच्या मिस्टर खांडेकर येस सर यू आर सस्पेंडेड आताच्या आता चार्ज तुम्ही या मिस्टर खोट्यांना द्या साहेब माझं म्हणणं एकदा ऐकून घेतलं तर फार नो आर्ग्युमेंट्स माझ्यामुळे तुम्हा सर्वांना फार त्रास होतोय भाऊजींना नोकरीतून कमी केलं सज्जला सधीर सोडू नकोस अगं संकट काय एकटी येतात हा आणि आपल्याकडे सबळ पुरावा असल्याशिवाय आपण आरोप तरी कुणावर आणि कसा ठेवणार नाही पण जयंता रंकांच्या वाड्यावर गेला होता हे माझं अनुमान खरं ठरलं नाहीतर रंकांनी आपल्या नोकरांना गप्प कशा करता बसवलं असतं सरळ आहे त्या माणसाचं नाव कळू नये हा येतो निश्चितच मलाही ते म्हणाल्याचं आठवते कि त्या रंकाला घेऊन आत्ताच्या आत्ता वडिलांकडे जातो म्हणून सज्जला नागवेल ही काय वनस्पती आहे ग नागवेल ना जनावरांच्या अंगावर गोमाशे झाल्या की तो पाला वाटून लावतात पण का तेच विष सापडलंय जयंताच्या पोटात काय बाळशा जयंता अजून दगावलेला दिसत नाही अहो मालक नागवेल हळूहळू रक्तात भिंती अवतीस तर गमजा आहे त्या इनामदाराच्या कार्टाला अशा तऱ्हेच मरण आल्याला जगाला कळल्यावर बाळशा मी बघतो त्या सज्जीशी कोण मायेचा पूत लगीन करणार जी कर माझ्या काकाने वाचवा हो माझ्या काकाने वाचवा का त्या वकील पोरीला जमला नाही वाटत जामीन बिमीन फेटाळला का काय होय आमच चुकलं काकांनी आपली मागणी नाकारली मी क्षमा मागते मी ती चूक दुरुस्त करायला आली पण माझे काका निर्दोष आहे तो खरच निर्दोष आहे त्यांना वाचवा त्यांना वाचवा रडू नको अगं पाण्यावर काठी मारली पाणी दुभंगतय का मला कमाल वाटते इनामदाराची कसली घमंड म्हणायची पैशाची का इनामदारीची ते काय का असणार तुला आदरासाठी आमच्या घराचा उंबरठा ओलांडावा लागला
खरं सांगू बाई आम्हाला अभिमान समाधान वाटत. आता या उमऱ्यातून मी जन्म मी बाहेर पडणार नाही. अहो रंगराव रंगराव खात दर गेलं कुठं आमचं. अहो ते मोटरसायकल घेऊन कवाच बाहेर गेले ती. सारजेला तरी बोलो. सारजा अखेर तुकडा वावळ म्हणाव. खरं सांगू बाळशा हिची गोरी नाजूक पावलं आमचा उंबरठा वलांडून आत येत होती का नाही. तेव्हा आम्ही मापच ठेवायला पाहिजे होत. सामान घेऊन यायचं लुबर तुझे. बाळशा आता आम्हीच तालुक्याला जातो. पारगावकर वकिलाला वकीलपत्र देऊन टाकतो. अरे सेशनच्या कामामध्ये एक नंबरचा माणूस. आम्ही आपा काकाला सोडून आणू. वाज ठरलं. टाकलं त्यांनी. अहो काय बी करणार नाही तो. अहो साखळीनं बांधून ठेवलाय त्याला. अरे बरं इथं कसा आला. कोणी धरून आणला त्याला. अहो त्याला कोण आणणार. आपल्या मालकिनी संघ सवताच्या पायानं चालत आलाय तो इथं. वय मालकिनी संघ वय जी. अरे काय डोस का बिस्क फिरले की काय तुझं. कदार बाळशा जी भालू कुणार फुंकतोय रे. कोणी आणली. अहो त्यांना कोण कशाला इथं आणतय. चौथाच्या पायानं त्या इथं आल्या. ऐचल आपण उठावे तर. अहो ते गेले तालुक्याच्या गावाला आप्पा पाटलांसाठी मोठ्या वकील करायला. तर हे असं काय घडलं असं स्वप्न कधी वाटलं नव्हतं. मला बाहेरून पाहिजे होते. कोणी सांगितले. आपल्या माणसाचं मन कळत मला. आपल्या माणसाचं मन कळत मला. यारे अरे बापरे केवढं लागले. नग नग या बिरणाच्या पायाला हात लावू नका. बाप लागल मला. अरे बाप बसलं त्यात. तुझं दुःख माझं दुःख काय वेगळं आहे. होय थांब मी हळद भरते. हा काय रे अक्का साहेब मौलेचा. तुम्ही अक्का साहेब मौलेचा. या रंगराव या बाळशा आमच्या खातेदाराला आज येळ मिळाला आमच्याशी बोलायला. येतय ग का. सजी प्यायची नाही म्हणती. आणखीन काय काय म्हणतीस जी. काय नाही आप्पा काका सुटले बघा आपल्याला घेऊन नाही व्हायचं म्हणती. ते थेरड आता कुठलं सुटायला रे. वकील तसं म्हणाल का. कोण गेलत वकिलाकडं. मग निस्ता बहाणार. दोन दिवसांनी केस कोर्टामध्ये उभे राहिल्यावर काय होतंय बघ. ती आलाय साठीला. एकदा जलम ठेप झाली कि त्याच मरण जेलातच. राप्पा पाटील सुटलं नाही तर माझं लगीन कसं व्हायचं सजी संघ. गुडग्याला गुडग्याला बाशिंग बांधू नकस. अरे येड्या ती सजी या वाड्यात राहायला आली. या वाड्याच लौकिक सगळ्या गावाला माहिती. तिच्याशी कोण लगीन करणार आहे तुझ्याशिवाय. लावा तोंडा लावा. <laughs>
भालू 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 आज तुझ्यामुळे माझे अब्रू वाचले रे, आज तुझ्यामुळे माझे अब्रू वाचले. काय बाईसाहेब कळली का काही बातमी सज्जलाकडून? दोन दिवस झाले तिला रंकाच्या वाड्यावर जाऊन, पण अजून काहीच कळलेलं नाही. पण मी ठरवलंय काय, पायनाला आणि सदाला वाड्यावर पाठवायचं. गुड. मी एक बातमी सांगू का? काय? काल खोटे फौजदारांनी हिरवी नागवेल आप्पा काकांच्या मळ्यातल्या बांधावरून जप्त करून नेली आहे. हा असेल, पण बांधावर मिळाली म्हणून आप्पाकांच्या गळ्यात बांधता येईल थोडीच. तसं नाही म्हणत मी. मग आता उद्या कोर्टामध्ये काय व्हायचं असेल ते होईलच, पण तोपर्यंत तरी आप्पा काकांना कोर्टामध्ये उभं राहावं लागेल ते एक आरोपी म्हणून, नाही का? नाही तुम्ही इथे मारे अगदी मोर्चे बिरचे बांधतात, पण शेवटी पहिली मात केली रंकांनी तुमच्यावर. आय डोंट केअर, जे खरं आहे ते कोर्टात आणल्याशिवाय मी राहणार नाही. हे म्हणत ना होणार रे, आम्ही असतो की तुम्ही दोघं बी अजून कसे आला नाही तर असा विचार करीत होतो. काय म्हणती बायने? तस नाही ग, नीट बस लई घाबरतला असती हा. मला ती म्हणाली आकाशात गेल्यापासनं शेतावरच्या घरामधी मला काही कर्म ना, मी जाणार. आता ती ती जाणार म्हणल्यानंतर मला काय नाही म्हणता येत, थोडंच म्हटलं जा. हा आता ह्यो बी वाडा आपलाच आहे की कस ऐकी नाही ग वय तवा बर. आता ही इकडं आल्यावर मला कसं करमणार? खरंय खरंय खरं बाळशा. ए बाळशा ऐका, आने वाला काय धने? कोण आले ते तरी बघ. कुठं कोण आहे? अरे तिला घेऊन जा सज्जल इकडं, जा जा. अगे बाईने लई दिस मनात होत काय, आता तुला ते स्पष्ट सांगाय पाहिजे वय. अग तुला ह्या वाड्यात अशी ठेवतो अशी ठेवतो अक्षी कबूतरागत गुटरगो गुटरगो. ए फुसकीच्या, तुला आक्का साहेबापासून पोचवायला सांगितलं होतं तिला, मग कुठल्या कुठल्या खोलीत ने हिंडवतो? अरे या वाड्यात 36 खोल्या आहेत, तुझ्या अप्पा पाटलांसारखा दोनच सोप्याचा वाडा नाही, समजलं? जय चल चल गुटरगो 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 गुटरगो. बाईने तू थांब देतस, तू कुठे माझ्या मागणं येतो? अगं चल. ఏ కవాలి రే?
आली आपली आली आपली सकाळी झाली सकाळी परीगडे कशी मालक अहो तुमची अवस्था झाली पण आमचं काय आम्ही काय नुसतंच बोंबलायचो होय तिच्या म्हणजे गाड्या मागून नळायची यात्रा म्हणायची की वो तू का मालक ले लड़ बापू मालिक जाऊ का सुड़ा कन्नू ए कन्नू गिया कसा कन्नू काय म्हणते तुझा पाय अहो तुमचा हात लागला आणि माझी जखम भरत आली अक्का साहेब चार दिवस घरात बसून लय कटाळा आला तेव्हा आलो झालं कामावर अरे पण अजून लंगडतोस की तू हा चालायचंच शी 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 किती रे या गोमाशा गायींच्या अंगावर कल्लू त्यानं काही औषध नाही लावत तू नाग इलीचा पारा वाटून लावला की आपोआप गोमाशा पळून जातात अरे पण आमच्या बांधावरून तू आणला होतास ना त्या दिवशी तो नाही लावलास नाही बा कवा अरे नाही का 10-15 दिवस झाले बघ धाकट्या धन्यांचा वाढदिवस होता बघ त्या दिवशी आता माझ्या देण्यात आलं बघा आलं ना त्या दिवशी मला थोरल्या मालकाने नागेलीचा पाला आणायला सांगितला माझ्याकडनं वाटून घेतला पण तो जनावरास नाही लावला नाही लावला नाही का आता कोणाला ठेव रस काढला आणि बाळशाच्या हातात वाटी दिली चल काहीतरीच काय सांगतोस बाळशाच्या हातात कशाला दिली वाटी आईचन खोट नाही बोलणार मी अक्का साहेब हा त्याचा पाला वाईट आहे माझ्याजवळ आहे म्हणतोस कुठे छपरात ठेवलाय आणू का नको 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 आणूस आता काही लावायची गरज नाही तुझा पाय दुखतोय ना बरा झाला की मग आणून लाव हा सदाशिवराव वा तुम्ही माझे दोस्त आहात ना होय की नाही मला सदाशिवराव नाही म्हणायचं सध्या म्हणायचं सध्या आता मला एक सांगा बाईंना कोणाची तुझी का माझी असं म्हणतोस बघ तुझा जीव जडलाय ना तिच्यावर जडलाय तिने हे बघ तुझी आठवण काढली तिनं म्हणजे तुझी माझी मग मी लगीन करू का तिचा संग तू आडवा येणार नाही ना मधी येणार येणार म्हणजे येणार आपलं अक्षदा टाकायला येणार बाईना सदा माझ्या जीवा सदा नारंगी मोसंबी म्हणते मला ही नारंगी मोसंबी म्हणते मला जीवाची राणी की भेटल तुला जीवाची सखी की भेटल तुला नारंगी मोसंबी म्हणते मला नारंगी मोसंबी म्हणते मला जीवाची राणी की भेटल तुला जीवाची राणी की भेटल तुला बाळली तुझ्या बर गावरान महिना तुझ्याकडं बघती या सोरून बायना
खुद हस्ती मारून डोला जीवाची राणी गी भेटल तुला रे जीवाची राणी गी भेटल तुला सुखी गानी गाऊं जाओ ना सोडा गालीचा गुलाब पुनवीत राऊं नारंगी मोसंबी मंते मलाही नारंगी मोसंबी मंते मला जीवाची राणी गी भेटली मला ग जीवाची राणी गी भेटली मला ग जीवाची राणी भेटली मला गडी पार कामात न गेला सदा अरे तू कशा आला बाय ना कुठलं बाय ना अरे रे राजा मी आले आपल्या लग्नाचं काय करायचं तुझ्या जागीरदाराचा पोरगा मेल्या बेगार आपलं लग्न कसं होणार काय झालं असल रे ते काय बिचारू नकस का तू कुणाला सांगणार नाही तुझ्या गळ्यात शपथ सांगणार नाही या सगळ्याला बी सांगणार नाहीत नाला तर मुळीच रे नाही ना कल्ल्या बेरडान नागवेल आणून वाटून दिली नागवेल मी ते जयंतरावांच्या भातात घालवले अरे असलं काम करणार नाही म्हणून सांगायचं होत रे उद्या त्या थोरल्या धनांच्या समोर काय चालतंय कुणाचं आता मी आता असलं वंगळ काम नाही करणार खांडेकरांच्या घरी जा तिथं सुमित्राताईंना किंवा खांडेकरांना ही चिठ्ठी नेऊन दे दुसऱ्या कोणाला देऊ नको सा भालू हा कळलं ना जा लवकर कळलं ना मी काय सांगितलं ते जा लवकर बायना चल लवकर अरे काय नेलो पाडलास काय रे कॉन्ग्रॅच्युलेशन सचला सुधीर ए सुधीर अरे वा रे वा हो हो सुधीर अरे बघ भालूने काय आणले ते हो 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 नन बोल हो 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 तू सचिन काय बंगळ आपले पिताजी आहेत का नाही बाबा बाहेर गेले का आपल्या वाड्याची झडती घ्यायची झडती कसे बाय ते नंतर कळेलच त्याआधी आमच्याजवळ काय आहे हे तुम्हाला तपासून घ्यायचं असल्यास घेऊ शकता नसेल तर आम्हाला झडती सुरू करावी लागेल घ्या झडती रे बघा
झडती मध्ये काय सापडलं नाही तर आबरू नुकसानीचा दावा भरेल तुमच्या विरुद्ध। चला रे तुमचा आरोपी पळत का होत असतो साहेब। साहेब क्यों नाही बोलणार? मी सांगते तो का पळून जात होता ते। ह्या या कल्याण त्या दिवशी नागिलीचा पाला आमच्या बांधावर आणला आणि तो बारीक वाटला आणि ह्याच्या जवळ दिला। ह्यानं तो पाला जयंतरावच्या जेवणात घातला। कार आता का दात खिळी बसली? अरे बोल के रे मुर्दिया। पाशा काय सोड रे त्याला। तुला आरोपी व्हायचंय का साक्षीदार व्हायचंय? खरं बोललास तर सुटशील नाही तर बेड्या ठोकाव्या लागतील। साहेब माझी काय बी चुकी नाही, आईच्यान काय बी चुकी नाही। जयवंतराव घरी आलो होत तेव्हा थोरलं मालक म्हणालं की धाकल्या जण्यांचा वाढदिवस आहे तेव्हा जेवू नव म्हणून। आणि ह्या कल्याणनं नागवेल वाटून आणली आणि माझ्याकडे दिली। मी थोरल्या धन्यासनी म्हणलं की मी असलं पाप नाही करणार तर ते मला म्हणलं की तुला चापकानं फोडून काढेल। कल्या नागवेलीचा पाला कुठे आहे? छपरात आहे। खोटे ताब्यात घ्या। येस लक्ष ठेवा याच्यावर। वा 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 एवढी गडबड कसली? माणसं जमल्यात काय वानगड? बरं झालं वेळेवर आलात तुम्ही, आमची खूप धावपळ वाचवली। म्हणजे तुमच्या अटकेचं वॉरंट आहे आमच्याजवळ। इथपर्यंत मजल गेली काय तुमची? पेन्शन मिळेपर्यंत नोकरी करायची इच्छा दिसत नाही तुमची? रामराव सरळपणाला हात पुढे करा। मला अटक करता पुरावा काय तुमच्याकडे? पुरावा असल्याशिवाय आपल्यासारख्या मोठ्या पुढाऱ्यांना पकडू कसे? खोटे घाला बेड्या त्यांना। थांबा खबरदार बाबाच्या अंगाला हात लावू नका। सोडा त्यांना सोडा। हात खाली करा। खोटे काढा बेड्या। सॉरी मिस्टर खांडेकर, डिपार्टमेंटना गैरसमजुतीनं तुमच्यावर मोठा अन्याय केलेला आहे। तुमच्या चिकाडीनं जयंतराव केसचं खरं स्वरूप जगापुढे येत आहे। डिपार्टमेंटला तुमची अत्यंत गरज आहे। ही केस कोर्टापुढे मांडण्यासाठी आणि संगतवार पुरावा गोळा करण्यासाठी मी ही केस तुमच्यावर सोपवत आहे। येस मे बॉय। मिस्टर खांडेकर कॉंग्रॅच्युलेशन। अहो रंकाला जरी मी बेड्या ठोकल्या असल्या तरी त्याचं श्रेय तुमचंच। अहो माझं कसलं, मी फक्त मला मिळालेली इन्फॉर्मेशन तुमच्या पोलीस स्टेशनला कळवली, बाकी योजना मात्र या वकिली डोक्याची। अहो म्हणजे अर्ध श्रेय तुमचंच घेऊ। म्हणजे अहो आम्ही असं ऐकलंय की तुम्ही आणि वकिलीन बाई काय या काय की आप्पा काकांच्या हातातली बेडी काढण्याच्या प्रयत्नात आता ही लग्नाची बेडी माझ्या हातात पडणार याची मला तरी काय कल्पना। नो नो बट यू शुड बी प्राऊड ऑफ सच एन इंटेलिजंट एज्युकेटेड अँड ब्युटिफुल वाइफ। ओह थँक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट। यू आर वेलकम। ओके ओके
बेड्या पडतात काय? हे तुझ्या धाडसामुळे घडलं. होय, माझे काका निर्दोष आहेत हे पोलिसांना पटले, पण इनामदारांची खात्री कोण पटवणार? जयंतराव शुद्धीवर आले नाही, मग माझं भांडण आता माझ्या देवी बरोबर. ते शुद्धीवरीपर्यंत मी कुणालाही भेटणार नाही, कुणाशीही बोलणार नाही, कुणाशीही बोलणार नाही. सुनबाई, सुनबाई, बहादुर आहेस पुरी, बहादुर आहेस. काका जयंतराव कसे आहेत? जवाबाग जायच्या डोंगरामध्ये आणि इथलाही समोर शपथ घ्या, दोघं बी शपथ घ्या. त्याला शब्द घेऊन झाल्यावर इकडे घेऊन या. थँक यू. वेलकम. काय म्हणते केस? केस काय म्हणते तुमची? खरं सांगायचं तर दोन्ही महत्वाचे साक्षीदार हजर न करू शकल्यानं आरोपीला संशयाचा फायदा मिळणार अशी भीती वाटते मला. त्या साक्षीदारांपैकी बाळशाचाच प्रयत्न मिळाला. काय? साहेब मी कोटात
आरोपी रामराव रघुजी रंक इंडियन पिनल कोड कलम 307 या कलमा खाली तुमच्यावर जयवंत राव साहेब पाटील यांना अन्नातून विष घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा जो आरोप ठेवण्यात आला आहे तो शाबित मानण्यात आला असून तुम्हाला 10 वर्ष सक्त मजुरी आणि 15,000 रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दंडाची रक्कम वसूल होताच त्यापैकी रुपये 5,000 जयवंत पाटील यांना झालेल्या औषधोपचाराची भरपाई म्हणून देण्यात येत आहे. मिस पवार, कंग्रॅच्युलेशन्स. कंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर फर्स्ट सक्सेसफुल अचीवमेंट इन लाईफ. कंग्रॅट्स. थँक्यू व्हेरी मच. रंकाची अवलाद अशी रडत नसते. माझ्या हातात ज्यानं बेड्या घातल्या त्याचा सूड घे. सज्जी जयंताशी लग्न करणार आहे. जिथं सूड नकोस सूड घे. वाड्यामध्ये बंदूक आहे माझी. सूड घे. पाठच्या भावासारखा सदैव माझ्या पाठीशी राहिलास तू. आज माहेर सोडताना मला तुझीच काळजी वाटती रे. मी भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाहीस तू. कस होईल रे तुझ? अग त्याला बरोबर घेऊन चल, वाड्यावर राहील तो आपल्या. सज्जी जयंताशी लग्न करणार आहे. जिथं सूड नकोस सूड घे. सज्जी जयंताशी लग्न करणार आहे. जिथं सूड नकोस सूड घे. जिथं सूड नकोस सूड घे. 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 Thank you.
तुला